अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, आपण पाहता जेबीएन महाराष्ट्र। आपण जामनेर या गावामध्ये, या गावातील काही नागरिकांच्या काही समस्या आहेत। समस्या महत्त्वाच्या ज्या आहेत त्या पाणी, पिण्याचं पाणी आणि गांजीचं साम्राज्य, गुजरातचे जे पाण्याच्या पिण्याच्या समस्या आहेत आपण बघू शकता या ठिकाणी। हौदाची कशी कंडिशन झालेली आहे, नेमकं ते फुटलेलं आहे फुटलेलं आहे आणि जोरात आवाज द्या ना। सांडपाण्याचा आपण बघू शकता की सांडपाण्याची जी नाली आहे ती नाली म्हणजे भरली आहेत मातीने आणि त्यामधून पाणी कसं येऊन होऊ शकत आणि पाणी नागरिकांच्या घरामध्ये जात आहे, त्याच्यामुळे जो आजार पसरतो आहे। आपण बघू शकता की या गलीमधलं जे पाणी आहे सांडपाणी, ते जाण्यासाठी कुठली चारीमुळे इथे नवीन काम झालेलं नाही। दहा ते बारा वर्ष अगोदरचं काम झालेलं आहे, ते जुनंच काम इथे उमपटलेलं आहे। बघू शकता आपण परत की आपण दुसऱ्या गलीमध्ये आलो आहे, त्या गलीमध्ये सुद्धा काम तर झालेलं आहे पण ते अपूर्ण आहे। ही एक छोटीशी एक 2 इंचाची चारी बनली आहे, त्यामधून पाणी जात आहे। या गटारचं पाणी आम्हाला पिणं पडतं, हे सगळं इथे पुन्हा चाऱ्यामुळे चांग घ्याचं पाणी येतं। हे आमच्या नडाई इकडे वालमध्ये जातं, या वालमध्ये जातं हे पाणी आम्ही उघड्यावर वाल आहे ना। हा, ते पाहिजे। आम्ही काही तक्रार करत नाही, भांडण करत नाही। या रोड आमच्या हुडवली लेकरं घेता, ती जंतू वगैरे पडतात, किडे पडत चालतात तिच्यामध्ये। आम्ही ते जेवण करतो, आम्हाला हा रोड व्हायलाच पाहिजे। तुम्ही ग्रामपंचायत प्रशासनाकडे तक्रार केली का? आम्ही ना केली, मग घेतानी ते येता बी नाही पण पाहिले कसंच येत नाही। पाणी कुठून आणताय तू? आडाचा म्हणजे दूध लांब जाऊन काढून काय हातात? तुम्ही सदर ग्रामपंचायतला तक्रार द्यायला पाहिजे होती। ग्रामपंचायत मध्ये गेले होते का तुम्ही? या हिच्यामध्ये एवढा टोंगा टोंगा गारा हे इतका लाट, आम्हाला चालता येत नाही, आम्हाला वापरता येत नाही। या हिच्यातून कसं काय चालत जा? आम्ही इकडे तिकडे तुम्ही रस्ते सुधारता, आमच्याकडे येता का? इकडे फिरून पाहता का? या गावातून आले की तिकडे जाता, इकडे येऊन पाहा जरा की इकडे पाहा जरा का आमच्या हलका आहे तर पाणी नाही शिधारा तिकडे पटकन। आपण बघू शकता की नागरिकांच्या काही संतप्त प्रतिक्रिया आपण बघत आहोत। ये समजची जी एवढी वस्ती आहे, या वस्तीचा हा मुख्य रस्ता आहे आणि त्या रस्त्याची अवस्था ही दुरवस्था झालेली। दोन दोन तीन तीन लेकर आजार आधी खायला भेटत नाही, आजार आले कुठून लावा? मी इतका आले पैसे आधी लेकरांनी काम जे आधी गटारी गुटारी आमच्या नळाच्या गटारले सोयने नळ घ्या म्हणतात, नळ का गटार मध्ये घ्या का? मी मग आपण ग्रामपंचायत सुचवायला पाहिजे की ग्रामपंचायत म्हणलं आमचं काही साहित्य नाही, आमच्याकडे रस्ते सरपंचाला भेटले, सरपंचालाही भेटलो आम्ही। सरपंच
लावलेले एवढे, बाकी आणि ते थोडीशी अर्धे थैलीचे सिमेंटची डागडी जी केली बस, बाकी याच्या व्यतिरिक्त ते 7-8 वर्ष अगोदर 15 वर्ष झाली, 15 वर्ष झाले. आता नुकती दुरुस्ती झाली असं आहे, दुरुस्ती काहीच नाही, फक्त फक्त पाणी पाणी द्या, बाकी याच्या व्यतिरिक्त दिव्याची अजिबात बी आमच्या इथे दिव्याची सोय नाही. आता सध्याच्या स्थितीमध्ये माझं घर पडलेलं आहे, इथला गवत आहे, तरी पाणी राहत नाही या अवघ्या मध्ये. या अवघ्या समस्या अशी आहे, नव्हे तोपर्यंत पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.